कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो आम्ही जिथे कोकणात थांबलोय ना तिथे आर्या पण आली आहे. सो आम्ही विचार करत होतो की उद्याच निघू किंवा इथून दुसरीकडे कुठेतरी जाऊ. हे नाही रे, तिने काही त्रास दिलेला नाही आहे ना तुम्हाला. मग तुम्ही तुमचं ते केलेलं प्लॅनिंग बदलू नका. तुम्ही ते सगळी ट्रिप तुमची पूर्ण करा आणि मगच या. कळलं ना, ती काही करणार नाही रे. काय करणार आहे ती पावलट मुलगी, आणि तिला कसं हँडल करायचं ना मी बघतो. दादा म्हणजे तुम्ही तिला काही बोलू नका, थोडस हे विचित्र वाटेल ना म्हणून. आणि तसंही तिच्याबद्दल आम्हाला काहीच कंप्लेंट नाहीये. तिच्याकडे दुर्लक्ष करून टाका ना. मग काय, तुम्ही तुमचं छान काय एन्जॉय करा तुम्ही. प्लान तर तोच आहे. बर मला एक सांग, या सगळ्यावर मुक्ताच काय म्हणणं आहे? मुक्ता म्हणजे तिची प्रतिक्रिया माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. दादा हे सगळं जे काही घडलंय ना त्याचा मुक्ताला खूप शॉक बसलाय. काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. जरा दे तिच्याकडे फोन दे, मला बोलू दे तिच्याशी. मुक्ता दादा ना तुझ्याशी बोलायचं. हा बोला. हे बघ आता सारंगने मला हे सगळं प्रकरण सांगितलं आर्याचं, तिथे ती आली वगैरे. मी काय करायचं ते त्याला सांगितलेलं आहे, पण मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की या सगळ्यावर तुझं काय मत आहे. म्हणजे तुला काय वाटतं की आता ताबडतोब घरी निघून यावं का तुम्ही केलेलं सगळं ट्रिप पूर्ण करून यावं? नाही माव एवढं काही नाही, कारण त्या आधी सारख्या आर्याताई नाही राहिल्या ना. तर आज देणाऱ्या त्या बदलल्या आहेत, त्यामुळे त्या काही चुकीचं नाही करणार. आणि त्या इकडे आल्यामुळे मला जेवढा त्रास झालाय त्याहून जास्त त्रास छोट्या मालकांना झालाय. म्हणून तिने चुकून जर काही चुकीचं केलं छोटे मालक काय करतील याची मला काळजीच आहे. ठीक आहे, ते त्याची नका काळजी करू तुम्ही. ते तिचं काय ते मी बघतो. तुम्ही तुमची ट्रिप पूर्ण करून या. बरोबर आहे तुमचं. सांगते यांना की हनीमून करूनच आम्ही घरी परत येऊ. ठेवते. तू इथे राहायचं म्हणतेस? अहो दादांचं म्हणणं मला पटतंय. ती जर काही चुकीचं करणार नसेल आपण कशाला चुकीचा विचार करायचा? आपणच चुकीचा विचार करतो. त्या काहीच नाही करणार, तसंही त्या बदलल्यात ना आता. हे बघ मुक्ता म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही ना? हो काही होणार नाही. प्रत्येक रात्री अशीच तुझ्या कुशीत झोप यावी आणि प्रत्येक सकाळी असंच तुझ्या स्पर्शाने जाग यावी. रात्रीच्या प्रेमखुणा
सकाळी फुलासारख्या उमलल्यात. आता सावकाश डोळे उघड. ती बघ, प्रेम खून. हे इकडं ठीक आहे, पण घरी असं काय करू नका. हा का, अगं घरच्यांना पण कळू दे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. प्रेम व्यक्त करायचं असंच नाही का? हो अगं, फक्त तोंडाने बोलून समजत नाही ना म्हणून. नाही हो, नाही हो, नाही. तुम्हाला इकडे काय झाले? तू साठ Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.